तब्बल 19 तास झालेले आहेत, मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक कोणीही सुटलेली नाहीये. आज रात्री 2 सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात लेनवर हा हायड्रोजनने भरलेला गॅसचा ट्रक हा पलटी झाला. डिवायडरच्या मध्यभागी हा पलटी झाला आणि त्यानंतर सिलेंडर जे आहेत हे रस्त्यावर पडले. जोरदार आदळल्यामुळे येथील गॅस हा लिकेज होता, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण जो महामार्ग हा बंद करण्यात आलेला होता. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटची जी टीम आहे, एक्सपर्ट टीम या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी जे आहेत हे सिलेंडर जे रस्त्यावर होते ते किती सुरक्षित आहेत त्याचे मोजमाप घेतले यंत्राच्या सहाय्याने आणि त्यानंतर बाजूला खड्डा करून ते सिलेंडर जे आहेत हे या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. सध्या आपण जर बघितलं तर या पाण्यामधील काही सिलेंडर ही अजूनही लिकेज आहेत, मात्र त्यांचा ऑक्सिजनशी थेट संबंध न झाल्यामुळे आणि पाण्यामध्ये त्याचं विघटन झालं असल्यामुळे ते आता सध्या सुरक्षित आहेत, त्याचा स्फोट होऊ शकत नाही. मात्र जे आता कंटेनरमधील जे आहेत सिलेंडर आहेत ते जे सिलेंडर आहेत ते आता त्याची चाचपणी करत आहेत, ते लिकेज आहेत की नाही आहे ते केमिकलच्या साह्यानं त्याची चाचणी तपासणी करत आहेत आणि त्यानंतर लिकेज आहेत ते एका वेगळ्या दिशेने ठेवले जात आहेत आणि जे लिकेज नाही आहेत ते वेगळ्या दिशेने ठेवतले जात आहेत. आता जवळपास आणखीन 3 तास हा जे सिलेंडरची चाचपणी करण्यास वेळ लागणार आहे, त्यानंतर हा जो ट्रक आहे हा बाजूला करण्यात पोलिसांना यश येईल. मात्र आज पूर्णपणे दिवसभर जो आहे हा वाहन चालक वैतागलेला त्रासलेला, प्रचंड वाहतूक कोंडी या महामार्गावर होती, त्यामुळे जर आवश्यकता असेल तरच या महामार्गाचा वापर कसा असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.